नमस्ते मुलांनो डी ए व्ही मॉल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आज मराठी विषयामध्ये आपण पाठ दोन श्यामचे बंधुप्रेम हा पाठ अभ्यासणार आहोत मुलांनो पाठ आपला दोन आहे श्यामचे बंधुप्रेम तर सर्वप्रथम आपण पाठाचा व लेखकाचा परिचय करून घेऊ पाठ दोन श्यामचे बंधुप्रेम लेखक आहे साने गुरुजी साने गुरुजी सर्वांच्या परिचयाचे साने गुरुजी साने एक शिक्षक होते समाजसेवक होते त्याचप्रमाणे ते एक स्वातंत्र्य सेनानी होते तर सर्वप्रथम आपण लेखकांचा परिचय करून घेऊया साने गुरुजी पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने जन्म आहे अठराशे न्याण्णव ते मृत्यू आहे एकोणीसशे पन्नास गुरुजींनी कथा कविता कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे श्यामची आई धडपडणारी मुले भारतीय संस्कृती गोड गोष्टी सुंदर पत्रे इत्यादी त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे आता आपण पाठाबद्दल माहिती करून घेऊया श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिवाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण यांचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे मुलांनो धाकट्या भावाचा सादरा सदरा फाटला होता म्हणून श्यामने खाऊच्या पैशातून त्याला कोट शिवून आणला भर पावसाळ्यात अडचणींवर मात करून श्यामने बंधुप्रेम दाखवले श्यामच्या मनात आलेल्या लहान भावंडाविषयी असलेला जिवाळा प्रेम आपण प्रस्तुतपाठात बघूया सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करूया मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्तमेघ शांत होऊ लागले तापलेला तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वाच या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस जो गंध असतो तो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्याच पोटातला मुलांनो या प्रस्तुत पॅरेग्राफ जो दिलेला आहे त्याचा आपण वाचन केलं आता तो पॅरेग्राफ आपण समजून घेऊ मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो बघा दापोली, दापोली म्हणजे मध्य कोकणातील एक तालुक्यातील जे हे गाव आहे दापोली श्यामची मे महिन्याची सुट्टी संपून तो परत दापोली शिकाव्यास गेला शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला ज्याप्रमाणे मुलांना तुमची मे महिन्याची सुट्टी संपते आणि त्यानंतर आपली शाळा सुरू होते त्याचप्रमाणे श्यामची मे महिन्याची सुट्टी संपून गेली आणि त्यानंतर तो दापोलीस शिकाव्यास गेला म्हणजे श्याम कुठे शिकत होता दापोलीला शिकत होता तो पुन्हा दापोलीला आपल्या शाळेत गेला पावसाळाही सुरू झाला मे महिन्यानंतर जून जुलै ऑगस्ट आणि त्यानंतर पावसाचे वेध लागतात तर पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तप्त जमिनीला मेघ कशाप्रकारे शांत होऊ लागले पाऊस पाडून तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो मुलांनो तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतलेला असेल तापलेल्या जमिनीवर जेव्हा पाणी पडते तेव्हा मातीचा सुंदर सुगंध सुटतो नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास वास सुटत असतो हा सगळ्यांनी आपण अनुभवलेला आहे गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते गंधवती म्हणजे सुगंध पसरवणारी सुगंधधारक पृथ्वी आपली धरा या वचनाची त्यावेळेस आपल्याला आठवण येते फुलाफळात जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्याच पोटातला असतो आता तुम्ही आपण या पॅरेग्राफमध्ये बघितलं की श्यामची मे महिन्याची सुट्टी संपलेली आहे तो दापोलीस परत शिकायला आला त्यावेळीच पावसाळा पाऊस सुरू झाला आणि सुंदर असं वर्णन यामध्ये लेखकाने केले आहे पाऊस पडला तेव्हा जमिनीची जी उष्णता आहे ती निघून गेली आणि जमिनीची जे तप्त जमिनीला शांत मेघांनी केले जिकडे तिकडे जमिनीचा सुंदर सुवास सुटला आणि तो मनाला आनंद देऊ लागला त्यानंतर आपण पुढचा पॅरेग्राफ बघूया घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अन्नादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येकदा सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गड्याशी बांधून शाळेत जावयाचे मफलर नव्हते जाकीट नव्हती जाकिटे नव्हती गरम कोट नव्हते मुलांनो आता आपण या पॅराग्राफचा अर्थ समजून घेऊया लेखक म्हणतात घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो श्याम हा एक निश्चय मनाशी एक निश्चय निश्चय म्हणजे निर्धार निर्धार करून आला होता की सुट्टीत घरी असताना एका दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली समजूत घालणे म्हणजे समजवणे समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा, दादा म्हणजे मोठे भाब भाऊ तुझे दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको अट्ट दोरू मुलांनो जेव्हा श्याम घरून दापोलीस येताना मिळ निघाला तेव्हा एक निश्चय करून निघाला बघा कोणता जेव्हा सुट्टीत श्याम घरी होता तेव्हा श्यामचा जो लहान भाऊ आहे तो नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता नवीन सदरा म्हणजे नवीन कपड्यांसाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत त्याची समजूत म्हणजे त्याला समजवण्यासाठी आई म्हणाली तुझे अन्ना दादा मोठे होतील रोजगारी होतील रोजगारी होणे म्हणजे कामधंद्याला लागणे किंवा नोकरी करणे रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील अशी लहान भावाची आईने समजूत काढली त्यावेळेस आत्ता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता श्याम म्हणतो जेव्हा मी दापोलीस येण्यात येण्यास निघालो तेव्हा माझ्या लहान भावाने हट्ट धरला आईजवळ नवीन सदऱ्यासाठी त्यावेळी आईने लहान भावाची समजूत अशा प्रकारे काढली की जेव्हा तुझा लहान मोठा भाऊ रोजगारी होईल तेव्हा सहा महिन्यांनी तुला नवीन सदरा शिवतील आता हट्ट धरू नकोस म्हणून मित्रांनो श्याम सांगत आहे की त्याच्या लहानपणी कपड्याचे बंड तेवढे माजले नव्हते बंड माजणे म्हणजे प्रसार होणे तेवढा प्रसार झाला नव्हता म्हणून त्याला कित्येकदा वर्षा दोन वर्षांना नवीन कपडे मिळायचे थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गड्यांशी बांधून शाळेत जायचे चौघडी चा म्हणजे चार चार घडी म्हणजेच चौघडी म्हणून चार घड्या असलेले कापड तर चौघडी करून गड्याशी बांधून शाळेत जावेचे मफलर नव्हते जॅकिटे नव्हती गरम कोट नव्हते श्याम हा आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगत आहे त्यावेळी कपड्यांचा तेवढा प्रसार झाला नव्हता श्याम जेव्हा लहान होता तेव्हा त्यावेळी ते ते थंडीच्या दिवसात मफलर नस नव्हते त्यामुळे धोतर धोतर जे होते ते चार घड्या करून त्याला गड्याशी बांधून जावे जावे लागत असे जॅकेट नव्हती गरम कोट नव्हते परंतु आता श्यामच्या लहान भावाने आईजवळ हट्ट धरून बसला आहे कशासाठी नवीन सदऱ्यासाठी तर त्यावरून श्यामने एक निर्धार घेतला आहे तर मुलांनो आता आपण दोन पॅरेग्राफमध्ये अभ्यासलो की श्याम हा दापोलीस पुन्हा शिकायला गेला आणि तेव्हा काय झाले त्याने एक निर्धार घेतलेला आहे कोणता तो आपण पुढील तासिकेमध्ये बघू मुलांनो आज जो मी दोन्ही पॅरेग्राफ शिकवले ते व्यवस्थितपणे वाचन करा त्याचे आपण पुढील तासिकेमध्ये पुढील पाठ समजून घेऊया धन्यवाद